आमदार संग्राम जगताप यांनी भिंगारमध्ये प्रचार फेरी काढत नागरिकांशी संवाद साधला. ही निवडणूक कुठल्याही पक्षाची नाही तर नगर शहराच्या विकासासाठीची निवडणूक आहे. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढविणार आहे. पुढील 25 वर्षाचे विकासाचे आयोजन करून शहराच्या विकासाबरोबर युवकांच्या हाताला काम तसेच महिलांना रोजगार देण्याचा मानस आमदार संग्राम जगताप यांचा आहे. तर आतापर्यंत आमदार संग्राम जगताप यांनी भिंगारवासियांचे विविध प्रश्नही हाताळले आहेत आणि भिंगारवासी देखील नक्कीच या निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असा विश्वास भिंगार काँग्रेसचे आर पिल्ले यांनी प्रचार फेरी दरम्यान व्यक्त केला. यावेळी भिंगार कॅन्टोनमेंटचे उपाध्यक्ष मुसादिक सय्यद, सादिक सय्यद, उद्योजक लॉरेन्स स्वामी, संजय सपकाळ, कलाम शेख तसेच आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांना मागच्या वेळेस भिंगार तिकीट दिलेलं होतं लोकसभेला, व आजही माझे महाराष्ट्र विधानसभेलाही बहुमताने निवडून येतील व महाराष्ट्राचे भिंगार लीडवर राहील असं मी आशा. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.